वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाला खासदार इम्तियाज जलील यांना आमंत्रण न दिल्यानं गोंधळ निर्माण झालेला असतानाच भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जलीलांसमोरच मोदींच्या घोषणा दिल्यात. त्यामुळे संभाजीनगर स्टेशनवर काही काळ MIM आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं आपण पाहिलं. उद्घाटनाआधी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी देखील सुरू होती. पार्टीचे जे जे कार्यकर्ता इथे आलेले आहे तर त्यांचं काम काय झालेलं आहे देशामध्ये, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत त्यांचं काम एकच राहिलेलं आहे की फक्त मोदी 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 हेच करत बसणार. म्हणून आज पोलिसांनी ज्या बळजबरीने यांना माझ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले असेल तर मी औरंगाबाद पोलिसांना स्पष्टपणे सांगतो की माझी तयारी मुंबईपर्यंत आहे आणि कुठेतरी ट्रेन थांबली, आमच्या कार्यकर्त्यांनी थांबवली तर याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ते औरंगाबाद पोलिसांची आहे.